अयोध्या में श्री राम जी की प्राण प्रतिष्ठा होने से पूरे देश विदेश में जल्लोष का वातावरण है। तुमसर शहर में भी हर जगह श्री राम जी के नारे लगाकर हर घर में दिए लगाकर दिवाली मनाई गई, जहां पूजा अर्चना कर महाप्रसाद बांटा गया। हा कार्यक्रम पूर्ण विश्वामध्ये का पूर्ण भारत पूर्ण भूमीवर हा साजरा करण्यात आला आणि तो कार्यक्रम खूप मोठा किंवा खूप चांगल्या प्रमाणात तो अयोध्यामध्ये साजरा केला। पण तो कार्यक्रम आम्ही आमच्या नवदुर्गा उत्सव मंडळ खापटोली इथे काही महिलांनी किंवा आपल्या जेंट्सनी आणि काही मुलं आणि मुली यांनी सर्वांनी मिळून या कार्यक्रमाचा सहभाग घेतला। त्या कार्यक्रमाला आणखी किती जोरात आपण करू शकतो की आपण जे रामाने जेव्हा जे सर्व काही त्याग केल्या त्या सर्व गोष्टी आणखी पुन्हा याद म्हणजे आठवणीत करून त्यांना संग्रह करून आपण त्या कार्यक्रमाची खूप मस्त साजरा केला। आणि काही आमच्या ज्या नवदुर्गा उत्सव मंडळ मधल्या महिला आहेत त्यांनी आपल्या प्रत्येकाने आपापल्या घरून थोडा नाही थोडा तरी एक नाहीतरी एक पदार्थ बनवला, म्हणजे त्याचा भोग म्हणजे 56 भोग, जो 56 भोग आपल्या रामाला खूप महत्व असेल 56 भोगाला खूप महत्व आहे, ते सर्व एकत्र करून ते प्रसाद रामाला चढवला। हे श्रीराम, आज अयोध्येमध्ये राम प्राण प्रतिष्ठा झालेली आहे, त्यानिमित्ताने आम्ही सुद्धा उत्सव साजरा केलेला आहे। खूप 56 भोग बनवलेले आहे, राम कीर्तन झालेलं आहे, खूप मजा आलेली आहे, खूप चांगलं वाटत आहे। अयोध्या में भव्य राम मंदिर का स्थापना हुई और उसमें प्राण प्रतिष्ठा समारोह हमारे राम लल्ला की मूर्ति की स्थापना हुई, उस उपलक्ष्य में तुमसर नगरी में हमारे इंदिरा नगर स्थित श्री सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडल के द्वारा यहाँ पर राम लल्ला का मूर्ति की हम छोटी मूर्ति की स्थापना किए, उसकी पूजा अर्चना की और सुंदरकांड का यहाँ आयोजन किया गया और सभी नगरवासियों ने, महिलाओं ने, पुरुषों ने, युवकों ने यहाँ पूरा सहकार्य हमारे मंडल को दिया। दुर्गा मंडल की तरफ से यहाँ आज का कार्यक्रम यहाँ परिपूर्ण रूप से सम्पन्न होने जा रहा है और आज उसी उपलक्ष्य में रामलला के प्राण प्रतिष्ठा समारोह के उपलक्ष्य में यहाँ तुमसर नगरी में हमारे इंदिरा नगर स्थित में शाम को 7 बजे से महाप्रसाद का भी वितरण यहाँ चालू होने वाला है। जल्लोष युवकों में काफी जल्लोष रहा और अभी भी युवकों में काफी जल्लोष चल रहा है, ये रात 12 बजे तक सब युवक लोग हमारे जल्लोष में रहेंगे और रामलला का आज का यह दिन राम के नाम से मनाया जाएगा। जय श्री राम। आज अयोध्या येथे रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठा महोत्सव साजरा करण्यात आला, त्या निमित्ताने आम्ही सर्व नगरवासी आज इथे खूप भव्य दिव्य असा कार्यक्रम केलेला आहे। आणि या कार्यक्रमामध्ये आमच्या नगरातील सर्व नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते आणि हा कार्यक्रम इतका आनंदाने आपण बघू शकता की मागे राम सेतूचं एक छान डेकोरेशन केलेलं आहे आणि नगरातील आमच्या वार्डातील गणमान्य नागरिक, लहान मोठे बंधू, महिला मंडळ यांनी खूप सहकार्य केलं आणि आजचा हा कार्यक्रम इतका आनंदाने आम्ही साजरा करतो आहोत। आणि सायंकाळी 7 वाजतापासून पुन्हा महाप्रसादाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे, तरी आजचा हा कार्यक्रम खूपच म्हणजे एक नामोल्लेख राहील असं मी जाहीर करतो।